अंकी संख्यांची ओळख मुलांनो आपण चार अंकी संख्यांचं वाचन लेखन तसेच दिलेल्या अंकांपासून संख्या कशा तयार करायच्या याचा अभ्यास केला आता आपण पाच अंकी संख्यांची ओळख करून घेऊया सर्वात मोठी चार अंकी संख्या नऊ हजार नऊशे नव्याण्णव आहे या संख्येच्या लगतची पुढची संख्या काढण्यासाठी त्या संख्येत आपल्याला एक मिळवावा लागेल आता आपण उभ्या मांडणीने बेरीज करून ही गोष्ट समजून घेऊया पहा या मांडणीत नऊ हजार नऊशे नव्याण्णव मध्ये एक मिळवला आहे म्हणून याची सुरुवात करताना प्रथम एककाच्या घरापासून करू म्हणून नऊ एकक अधिक एक एकक मिळून दहा एकक झाले त्याचा एक दशक तयार झाला म्हणून तो दशकाच्या घरात मांडू आता दशकाच्या घरात नऊ दशक अधिक एक दशक मिळून दहा दशक झाले आणि दहा दशक म्हणजे एक शतक तो शतकाच्या घरात मांडू आता शतकाच्या घरात नऊ शतक अधिक एक शतक मिळून दहा शतक झाले दहा शतकांचा एक हजार होतो तो आपण हजाराच्या घरात मांडू हजाराच्या घरात नऊ हजार अधिक एक हजार म्हणजे दहा हजार झाले म्हणून ती संख्या दहा हजार आहे हे दहा हजार एकत्रित करून त्याला एक दश हजार असं म्हणू पाच अंकी संख्येचे वाचन व लेखन मुलांना पाच अंकी संख्येचे वाचन करताना सुरुवात दश हजारापासूनच करावी उदाहरणार्थ पंचेचाळीस हजार दोनशे चौतीस या संख्येचे वाचन असेही होईल चार दश हजार पाच हजार दोनशे चौतीस पण सोयीसाठी पंचेचाळीस हजार दोनशे चौतीस असं म्हणतात खाली काही संख्या दिल्यात त्यांचं वाचन व लेखन करूया वीस हजार चोपन्न हजार ऐंशी हजार अडुसष्ट हजार प्रतीके पाहून तयार झालेल्या संख्या वाचा मुलांनो चार अंकी संख्यांचे वाचन एकाच प्रकारच्या प्रतिकांवरून कसं करावं हे आपण पाहिले आता त्याच पद्धतीचा वापर करून आपण पाच अंकी संख्यांचं वाचन प्रतिकांच्या सहाय्याने करू आता ही संख्या पहा यामध्ये दश हजाराच्या घरात तीन मणी आहेत आणि हजाराच्या घरात एक मणी आहे मात्र शतक दशक व एककाच्या घरात एकही मणी नाही मग सांगा बरं ही संख्या कोणती आहे सर ही संख्या एकतीस हजार आहे बरोबर आणि ही संख्या कोणती आहे या संख्येतील दश हजाराच्या घरात पाच मणी आणि एककाच्या घरात एक, एक मणी आहे मात्र हजार शतक व दशक यांच्या घरात एकही मणी नाही तर मग सांगा ही संख्या कोणती आहे सर ही संख्या आहे पन्नास हजार एक अगदी बरोबर